अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। स्वास्थ्य मंत्री ने किया वासी कोविड हॉस्पिटल का उद्घाटन, 1182 बेड के साथ शुरू हुई सेवा। पालक मंत्री बोले, उपलब्ध कराएंगे जरूरी सुविधाएं। राज्य के आरोग्य मंत्री राजेश टोपे ने गुरुवार को पालक मंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में वासी के कोविड केयर सेंटर का उद्घाटन किया। इस उपचार केंद्र के शुभारंभ अवसर पर सांसद राजन विचारे, भाजपा विधायक मंदा मात्रे, शिवसेना उपनेता विजय नाहटा और मनपायुक्त एबी मिसाल समेत तमाम अधिकारी मौजूद थे। पालक मंत्री एकनाथ शिंदे ने उद्घाटन के बाद विश्वास जताया कि कोविड केयर सेंटर कोरोनाग्रस्त मरीजों के उपचार में सहायक होगा। शिंदे ने कहा कि जरूरत पड़ने पर यहां अधिक चिकित्सा और सुविधाएं उपलब्ध कराई जाएंगी। वहीं स्वास्थ्य मंत्री ने कहा कि सरकार कोरोना से निपटने के लिए कोविड केयर सेंटर स्थापित कर रही है, ताकि कोई भी नागरिक इलाज से वंचित न रहने पाए। आइए सुनाते हैं दोनों मंत्रियों ने क्या कहा। कोविड केयर सेंटर या ठिकाणी उभं झालेलं आहे। आज आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब देखील त्याची पाहणी करायला आलेले आहेत। सुरुवातीपासून मुंबई नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार सर्वच जण यांचं सहकार्य या कोविड केअर सेंटरला लाभलेलं आहे। यामध्ये 500 बेड ऑक्सिजनचे आहेत, 500 नॉन ऑक्सिजनचे आहेत। यामध्ये डायलिसिस युनिट आहे, एक्सरे आहे, लॅब आहे। त्याचबरोबर आता आम्ही आरोग्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की वरती जागेमध्ये आपण इथे 50 बेडचा आयसीयू देखील करतो आहे आणि त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने, आरोग्य विभागाच्या वतीने टोपे साहेबांना आम्ही विनंती केली आहे की व्हेंटिलेटर देखील यामध्ये आवश्यक आहेत। कुठल्याही रुग्णाला बेड मिळाला नाही अशा प्रकारची तक्रार राहता कामा नये यासाठी हा एक प्रयत्न आहे। त्याचबरोबर वासी हॉस्पिटलमध्ये देखील जे जे आणखी आपल्याला त्याच्यामध्ये काही वाढ करायची आहे ते देखील त्या ठिकाणी केलं जाईल, जेणेकरून किंबहुना आवश्यकतेनुसार इतरही ठिकाणी जर आपल्याला आणखी बेड वाढवण्याची आवश्यकता लागली तर त्याची देखील आपल्याला ते देखील वाढवता येतील, जेणेकरून कोणीही पेशंट उपचारापासून वंचित राहणार नाही। म्हणजे काय, राज्य सरकारचं, मुख्यमंत्री महोदयांचं, आरोग्यमंत्र्यांचं सातत्याने या ठिकाणी जो प्रयत्न आहे तो या नव्या मुंबईत देखील नव्या मुंबई महापालिकेच्या वतीने आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहे आणि आज जवळपास हे काम अंतिम टप्प्यावर आहे आणि आता या ठिकाणी शेवटचा त्या ठिकाणी सॅनिटाईज करणं, साफसफाई करणं जे काही सगळं आहे ते जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि हे उद्यापासून या रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होऊ शकेल। जे हॉस्पिटल या ठिकाणी आज आपण लोकार्पण करतो आहे, उद्यापासून ज्याचं सुरुवात होईल, या ठिकाणी सुद्धा 1000 मध्ये 500 बेड्स आज आयसीयूचे आहेत की ज्यामध्ये सगळ्या पद्धतीची व्यवस्था केली जाईल। आत्ताच पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली की इथे 50 बेड्ससाठी किमान 50 व्हेंटिलेटर दिले जावेत, जरूर त्यासाठीचे आमच्या विभागाकडून सुद्धा आम्ही 15-20 व्हेंटिलेटर लगेच देऊ। CSRच्या माध्यमातून काही आलेले असतील त्यातून मदत करू, परंतु इथल्या आयसीयूला प्रत्येकाला व्हेंटिलेटर उपलब्ध होईलच हे आपण निश्चित प्रकारे बघू। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, मी आणि अजितदादाजी सगळ्यांनी आम्ही पुण्यामध्ये सुद्धा विप्रो कंपनीने 550 बेडचं हॉस्पिटल, अत्यंत अद्ययावत हॉस्पिटलचं उद्घाटन आज आम्ही दुपारीच केलं। अशा पद्धतीचे हॉस्पिटल जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे जरा नेतृत्व भक्कम असेल आणि करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि गरजही असेल अशा ठिकाणी केलं जात आहे, पण महाराष्ट्रामध्ये कुठेही आज अशी परिस्थिती अजिबात नाही। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्र्यांच्याही सहकार्यांनी, पुढाकारांनी कुठेही अशी परिस्थिती नाही की बेड्स उपलब्ध नाहीत किंवा ॲम्ब्युलन्स सर्व्हिस नाही किंवा अन्य काही गोष्टी आहेत। मला वाटतं की जे जे काही धोरणं या सरकारने घेतले ते सरकारचे धोरणं अनेक राज्यांनी कॉपी पेस्ट केले, म्हणजे याचा अर्थ आमचे जसेच्या तसे उचललेत असे अनेक पुरोगामी विचाराचे चांगले धोरणं की ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल कवर दिले देण्यात आलेलं आहे। 100% महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस
या ठिकाणी आम्ही इन्शुअर्ड केलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट कॅशलेस सेवा हजार हॉस्पिटलमध्ये देत आहोत। बता दें कि 30 दिनों के बाद तयार हुए इस कोविड केअर सेंटर में 60 डॉक्टरों के साथ ही 250 नर्सों की नियुक्ति होगी जो कोविड संक्रमित मरीजों का इलाज करेंगे। यहाँ 500 बेड ऑक्सीजन युक्त होंगे जबकि बाकी बेड सामान्य होंगे। मनपा अस्पताल वासी के मरीज अब यहाँ शिफ्ट किए जाएंगे। भाजपा विधायक गणेश नाइक ने एक दिन पहले ही इस केंद्र को तत्काल प्रारंभ करने की मांग की थी और देरी होने पर आंदोलन की चेतावनी भी दी थी। फिलहाल इस कोविड केयर सेंटर के नाम पर राजनीतिक श्रेय लेने की होड़ मच गई है। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।